आज उमेदवारी आपण दाखल करणार आहात, काय नियोजन असणार आहे? आज 27 मार्च मी माझा नामांकन अर्ज आज कलेक्टर ऑफिसला दाखल करणार आहे. अर्ज दाखल करत असताना जिल्ह्यातील सगळे नेते आणि आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, नानाभाऊ गावंडे, या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, माझे सहकारी आदरणीय सुधाकरजी अडबाले, अभिजितजी वंजारी, या ठिकाणी माजी आमदार आदरणीय वामनरावजी कासावार, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार, आदरणीय माजी आमदार विश्वाजी नांदेकर, संजूभाऊ देरकर आणि सगळेच या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ वैद्य, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे आणि घटक पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळे आजचा नामांकन अर्ज दाखल करत असताना उपस्थित राहणार आहे. तरी काल सुधीर मुनगंटीवारांनी आपल्यावर फावणीचा आहारी न जाता मतदान करा हा एक ते म्हणाले, काय सांगाल यावर? नाही, शेवटी भावनेचा विषय नाही आहे की मी या संघर्षातून जो हा काळ पार करत आहे ते जरी बोलले असतील तरी त्यांच्या या वक्तव्यावर मी आता काही न बोलता मी माझी जी जाहीर सभा आहे त्या सभेत याचं उत्तर देणार आहे. काल वडेट्टीवारांनी तुमच्या अश्रूवर सुद्धा टिप्पणी केली होती आणि हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील जे राजकीय राजकारणाची पातळी आहे ती प्रचंडित आहे आणि एक महिला म्हणून त्यांच्या टिप्पणीकडे तुम्ही घेत होता. खरं तर मी जे या 10 महिन्याच्या काळात जो संघर्ष केला आहे तो संघर्ष कदाचित त्यांना माहीत नव्हता, पण तरी एक जिल्ह्यात राजकारणात रमलेला नेता म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं खरं तर त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे, पण तरी ते बोलले. पण माझा विषय अजिबात नाही, माझ्या भावना कशा पद्धतीच्या होत्या, ते अश्रू का निघाले याचं उत्तर मी सभेत देणार आहे.